नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण पाहाल तर राज्यामध्ये कर्जमाफीचा विषय चर्चेमध्ये आहे. तर सरसकट कर्जमाफी शेतकरी बांधवांना मिळणार का, अगदी सविस्तर इकडे समजून घेणार आहोत. आपला कन्सेप्ट नक्कीच क्लिअर होणार आहे. चॅनेलवर असेच दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण पाहाल तर राज्यामध्ये हा विषय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक तशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला आपण पाहाल तर संकेत प्राप्त झाले होते. ते आपण कव्हर करणारच आहोत. आधी चॅनेल सदस्यता घेतली नसेल तर चॅनेल सदस्यता घ्या, जेणेकरून विशेष सुविधांचा लाभ आपल्याला मिळेल. अधिक माहितीसाठी जॉईन बटनावर क्लिक करा. तर आता पुढे आपण पाहाल प्राथमिक माहिती मुख्यमंत्र्यांकडूनच संकेत तशा प्रकारे मिळालेले होते. त्यानंतर संसदेमध्ये सुप्रिया सुले असतील, अमोल कोल्हे असतील, यांच्याकडून हा प्रश्न किंवा ही मागणी जोर धरू लागली. ते आपण इथे आता पुढे व्हिडिओमध्ये समजून घेतो आहे. धाराशिव जिल्ह्याचं हे अपडेट्स आपण पाहिले नसेल तर हे अपडेट्स पहा. प्रलंबित प्रश्न आणि तिकडे निकाली लागलेले आहेत. आणि त्यानंतर आता पुन्हा आपण या व्हिडिओमध्ये जाल तर यामध्ये आपण पाहाल तर दादाजी भुसे यांनी देखील एक विशेष दिशानिर्देश दिलेले आहेत. आणि त्यामध्ये देखील त्यांनी ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तो देखील व्हिडिओ कव्हर केलेला आहे, चॅनेलवरती आपण पाहून घ्या. अशा प्रकारे राजकीय वर्तुळात अनेक नेते असतील किंवा मग मंत्री असतील यांनी सर्व संकेत दिलेले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये कर्जमाफी हा पुन्हा होईल का हा विषय चर्चेला आलेला आहे. तर पॉईंट टू पॉईंट या विषयावरती माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पुढे अधिकृत अपडेट्स येईल ते आपण कव्हर करणार आहोत. तुर्तास एवढंच भेटणार आहोत. पुढे जय हिंद.